नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 2 सप्टेंबर 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि मराठी करंट अफेअर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल। या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत। प्रश्न काय होता बघा, नुकताच अटल ब्रिज याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुजरात अहमदाबाद। या ठिकाणी अटल ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा। महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाम्पल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आजच्या सत्रातील पहिला प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे। खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट तयार करणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रिलायन्स ही कंपनी जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट तयार करणार आहे, लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। आता याबद्दल सविस्तर माहिती बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट तयार करणार आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुजरातमधील हजिरा येथे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट उभारण्याची घोषणा केलेली आहे। त्यानंतर बघा, एग्रिकोनिट्रिकल फिश ट्रकरवर आधारित 20,000 MTPA क्षमता या वनस्पती असेल एकूणच ऑइल टू केमिकल सेगमेंट O2C मध्ये अंबानी यांनी विद्यमान आणि नवीन मूल्य साखळीमध्ये क्षमता वाढवण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे। त्यानंतरचा मुद्दा बघा, या मूल्य साखळ्या आहेत पॅलिस्टर मूल्य साखळी, विनाईल साखळी आणि नवीन साहित्य प्लॅनचा पहिला टप्पा 2025 पूर्ण होणार आहे या प्रकल्पाचा। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिल्या व्हर्च्युअल शाळा सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली सरकारने देशातील पहिली व्हर्च्युअल शाळा सुरू केलेली आहे। आता याबद्दल सविस्तर माहिती बघा, दिल्ली सरकारने राबवलेल्या शैक्षणिक धोरणाचा जगभरात डंका वाजवत जातो, त्यात आता दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्च्युअल शाळेची सुरुवात करण्यात आली। या शाळेत कोणीही प्रवेश घेऊ शकतो याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली। या शाळेच्या माध्यमातून JEE NET साठी विद्यार्थी तयार होतील असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केले। व्हर्च्युअल शाळांमध्ये 9वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात। त्यानंतर बघा, या व्हर्च्युअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातले विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करू शकतात। व्हर्च्युअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे। या शाळेला दिल्ली मॉडेल व्हर्च्युअल स्कूल असे नाव देण्याची असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे, लक्षात ठेवा। महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तिसरा महत्त्वाचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कंपनीने आपला पहिला शेणावर आधारित कॉम्प्रेसर बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 HPCLने आपला पहिला शेणावर आधारित कॉम्प्रेसर बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे। तर बघा, HPCLने आपला पहिला शेणावर आधारित कॉम्प्रेस्टर्ड बायोगॅस प्रकल्प सुरू केला। HPCL कॉम्प्रेस्टर्ड बायोगॅस प्रकल्प HPCL बायोगॅस तयार करण्यासाठी दररोज 100 टन शेण वापरते, ज्याचा वापर वाहन इंधन म्हणून केला जाऊ शकतो। एका वर्षात HPCL कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे। स्वच्छ भारत मिशनच्या बायो डिग्रेडेबल वेस्ट मॅनेजमेंट घटकाचा एक भाग म्हणून 2018 भारत सरकारने जाहीर केलेला गोबर धन योजना ही फ्रेमवर्क आहे, ज्या अंतर्गत HPCL कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प विकसित केला जात आहे। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा चौथा महत्त्वाचा प्रश्न बघा, अलीकडेच सुमंग लीला महोत्सव कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर राज्यामध्ये सुमंग लीला महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारले जातात। 50वा मणिपूर सुमंग लीला महोत्सव 2021-22 सुरू करण्यात आला। 50वा सर्व मणिपूर सुमंग लीला महोत्सव 2021-22 इंफाळमधील पॅलेस कंपाऊंड येथे इबोयामा सुमंग लीला शांगलेन येथे सुरू झाला। मणिपूरचे राज्यपाल गणेशीलाल आणि मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी उद्घाटन सोहळ्याची हजेरी लावली। त्यानंतर बघा, सुमंग लीला हा मणिपूरमधील रंगभूमीचा एक पारंपरिक प्रकार आहे आणि स्त्री कलाकारांच्या भूमिका सर्व पुरुष कलाद्वारे केल्या जातात आणि महिला नाट्यगटाच्या बाबतीत पुरुषपत्र महिला कलाकारद्वारे उठवले जातात। त्यानंतर बघा, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुमंग लीला ग्रुपने त्यांच्या अभियानाद्वारे मानवतावादी सहिष्णुता आत्मविश्वास भक्ती साहित्य न्याय याचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा,
ई समाधान पोर्टल खालीलपैकी कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक UGCने ई समाधान पोर्टल सुरू केलेले आहेत. लक्षात ठेवा UGCने ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याबद्दल माहिती बघा. विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारीचे निवारण करण्यासाठी ई समाधान पोर्टल सुरू करणार आहेत. बघा तर हे ई समाधान पोर्टल कशासाठी आहे, तर तक्रारीच्या निवारणासाठी हे ई समाधान पोर्टल UGCने सुरू केलेले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग आता ई समाधान या केंद्रीकृत पोर्टलद्वारे विद्यापीठामधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्याचे सर्व तक्रारीचे निरीक्षण करेल आणि त्यांचे निराकरण करेल. हे व्यासपीठ पारदर्शकता सुनिश्चित करते, उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित पद्धतीने प्रतिबंध करते आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी कालबद्ध यंत्रणा प्रदान करेल किंवा करते. त्यानंतर बघा, आयोगाने अँटी रँगिंग हेल्पलाईन वगळता सध्याचे पोर्टल हेल्पलाईन विलीन करून नवीन पोर्टल विकसित केले आहेत. तर बघा, विद्यापीठ अनुदान आयोग बघा IMP पॉईंट याची विद्यापीठ अनुदानाची स्थापना झाली UGCची 1956, मुख्यालय नवी दिल्ली आणि अध्यक्ष आहे मम्मीदला जगदेश कुमार, हे UGCचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 6वा प्रश्न बघा, चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP किती टक्के वाढ झाला आहे? तर 13.5%. ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP 13.5%ने वाढलेला आहे. लक्षात ठेवा, या आर्थिक वर्षात भारताचा Q1 GDP वाढ 13.5% आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 2022-23 तिमाही भारताच्या आर्थिक वाढ 13.5% पोहोचली आहेत. 2021-22 शेवटच्या तिमाहीत नोंदवलेल्या 4.1%पेक्षा मोठी उडी. एका वर्षापेक्षा GDPतील आकडेवारी ही पहिली दुहेरी अंकवाढ झाली, कारण शेवटच्या अंकी वाढ 21-22 पहिल्या तिमाहीत 20.1%ने नोंदवली गेली होती. तर त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे बघा, वास्तविक GDP किंवा सकल देशांतर्गत उत्पादन GDP स्थिर 2011-12 Q1 22-23 किंमत 36.85 लाख कोटी रुपये पातळी गाठण्याचा अंदाज आहे, जे 21-22 Q1 32.46 लाख कोटीच्या तुलनेत वाढ दर्शवते. तर बघा, 2021-22 Q1 20.1%च्या तुलनेत 13.5% राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलेले आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अलीकडेच गोल्डन ग्लोब पुरस्काराची कितवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 189वी आवृत्ती गोल्डन ग्लोबची पुरस्काराची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, गोल्डन ग्लोब पुरस्काराची 2022 जाहीर करण्यात आला. या पुरस्काराची 189वी आवृत्ती होती. गोल्डन ग्लोब पुरस्कार हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनद्वारे दरवर्षी दिले जातात. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022चे प्रमुख विजेते, सर्वोत्कृष्ट पिक्चर नाटक द पॉवर ऑफ द डॉग, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर जेन कॅम्पियन द पॉवर ऑफ द डॉग, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निकोल किंडमन बिंग द रेकॉर्ड्स, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ किंग रिचर्डसाठी. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 7वा प्रश्न बघा, अलीकडेच थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, नागेश सिंग यांची थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर बघा, IFS नागेश सिंग यांची थायलंडमधील भारताच्या पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1982 भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी नागेश सिंग यांची थायलंडमधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते विद्यमान राजदूत सुचित्रा दुराई यांची जागा घेतील. ASEAN मेकॉंग गंगा सहकार्य बिमस्टेक तसेच इतर बहुपक्षीय मंचावर प्रादेशिक व उपप्रादेशिक स्तरावर सहकार्य चिन्हांकित केलेल्या 2021 दरम्यान भारत थायलंडमधील द्विपक्षीय संबंध मजबूत होत राहतील. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा बघा, टिंबटिंब यांनी भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2021 शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला. तर ऑप्शन क्रमांक एक, NCRBने भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2021 अहवाल प्रकाशित केलेला आहे. लक्षात ठेवा, NCRB म्हणजे नॅशनल क्राईम बोर्ड ब्युरो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, NCRBने भारतातील अपघाती मृत्यू आत्महत्या 2021 शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने अपघाती मृत्यू आत्महत्याचा अहवाल जारी केला. त्यानुसार 2021 भारतातील आत्महत्येशी संबंधित मृत्यूची संख्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. 2017 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केल्या, त्या तुलनेत 7.2% वाढ होऊन 2020 जेव्हा 1.53 लाख लोकांनी असे केले होते. लक्षात ठेवा. त्यानंतरचा 9वा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे. जम्मू आणि काश्मीरमधील टिंबटिंब हे गाव भारताची पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पल्ली ही जम्मू काश्मीरमधील पहिली
कार्बन न्यूट्रल पंचायत बनलेली आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. प्रश्न चुकला तरी काही हरकत नाही, चुकल्यानंतर प्रश्न दीर्घकाळ लक्षात राहतो. लक्षात ठेवा, प्रश्न काय आहे बघा, जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2021 बा जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 2 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.